हाय हॅलो नमस्कार, तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी असणार आहात आणि तुमचे लव वन सुद्धा सेफ सिक्युअर आणि हॅप्पी असणार आहेत. तर तुम्ही नक्कीच पॉझिटिव्ह कार्यही तुमच्या जीवनामध्ये करत असणार आहात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की येणारी जी नवरात्र उत्सव आहे जो 3 तारखेपासून सुरू होतोय, त्या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला माता भगवती आपल्यासाठी काय ब्लेसिंग्स घेऊन आले आहेत, आपल्यासाठी काय नवीन आशीर्वाद आलेले आहेत, तसेच आपल्यासाठी काय गायडन्स आलेला आहे माता भगवतीकडून ते आपण चेक करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे 9 दिवसामध्ये आपली जी माता भगवती आहे जी शत्रूंबरोबर राक्षसांबरोबर लढाई करत असते, त्या काळामध्ये आपल्याला तिच्याकडून काहीतरी ब्लेसिंग्सही मिळत असतात आणि ते ब्लेसिंग्स कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तसेच आपण पाहतो हे 9 दिवस जसे आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करतो, देवीला लढण्यासाठी बळ आपल्याकडून मिळतं, तसंच या काळामध्ये राक्षस प्रवृत्ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उद्गमित होतात. म्हणजे ज्याप्रमाणे चांगल्या शक्तींचा उदय होतो त्याचप्रमाणे राक्षसी शक्तीही मोठ्या प्रमाणामध्ये उदयन्वित होत असतात. तर ह्या दिवसांमध्ये आपल्याला आपली माता भगवती कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सांगते, तसेच आपल्याला कुठल्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे, तसेच कुठलं गायडन्सची आपल्याला फॉलो करण्याची गरज आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेसेजेस घेतलेले आहेत, सो आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण कुठले मेसेजेस आलेले आहेत. तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ हर हर महादेव. तसेच आता नवरात्र उत्सव सुरू होणार आहे तर तुमच्या कुलदेवीचं नाव तुम्ही कमेंटमध्ये टाईप करू शकता. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मी काही आज गायडन्स आणलेले आहे, एंजल गायडन्स तसेच स्पिरिच्युअल गायडन्स आणलेले आहे. तर आपण चेक करूया की आपल्याला कुठला मेसेज आज आपल्याला स्पिरिटकडून मिळतोय, तसेच माता भगवतीकडून मिळतोय, तसेच नवरात्रीच्या 9 दिवसातील ज्या आपण 9 शक्तींचं जे पूजन करतो त्यांच्याकडून मिळतोय. 9 शक्ती आपल्याला माहिती असतील, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, कात्यायनी, कालरात्री, ह्या ज्या सगळ्या 9 शक्ती आहेत त्यांच्या आपण पूजा करत असतो. तर आपण बघूया की आपल्याला नक्की कुठला मेसेज मिळतोय. तर पहिलाच मेसेज आलेला आहे, मेजर स्पिरिच्युअल चेंजेस आर अनफोल्डिंग. तर आपण पाहतोय की आपल्या जीवनामध्ये खूप काही आध्यात्मिकरित्या नवीन बदल होणार आहेत, नवीन ब्लेसिंग्स आपल्याला अध्यात्माच्या दृष्टीने मिळणार आहेत. म्हणजेच की आपल्याला आपली अवेकनिंग होऊ शकते, आपली जागरूकता होऊ शकते, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपण जास्त मोठ्या पुढच्या पावलावर आपण जाऊ शकतो. अध्यात्मातील आपल्याला नवीन ब्लेसिंग्स आपली माताराणी आपल्याला देत आहे. तर मेजर स्पिरिच्युअल चेंजेस होणार आहेत, सो आपण ते अनफोल्ड करणार आहोत. सो चान्स आहे आपल्याला पुढील आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी. आपण दुसरा मेसेज घेऊया. तर दुसराच मेसेज आलेला आहे, यू आर प्रोटेक्टेड. यू आर प्रोटेक्टेड म्हणजे तुम्हाला आता घाबरण्याची काहीही गरज नाहीये, कारण की आपली जी माता लक्ष्मी आहे, माता आपली काली आहे, आपली जी भगवती माता आहे, आपल्या जे 3.5 शक्तीपीठ आहेत महाराष्ट्रातील, त्या सगळ्या देशातील 51 शक्तीपीठ आहेत, ती सर्व आपल्याला प्रोटेक्टेड करणार आहेत. या नवरात्रीमध्ये आपल्याला खूप साऱ्या ब्लेसिंग आपल्या मा कालीकडून मिळत आहे. सो यू आर प्रोटेक्टेड म्हणजे तुम्ही आता सुरक्षित केलेले आहेत, कुठल्याही तुमच्यावरती राक्षसी प्रवृत्तींचा अटॅक होणार नाही, कुठल्याही राक्षसी शक्ती तुमच्यावरती अटॅक करू शकणार नाही, कारण की तुम्ही आता मेजर स्पिरिच्युअल चेंजेसकडे जात आहात. तर तिसरा मेसेज आपण घेतलेला आहे. तर तिसरा मेसेज आपल्याला मिळालेला आहे, मा कुलदेवी ब्लेसिंग्स अँड ब्युटी मटेरियलिस्टिक प्रॉस्पेरिटी. म्हणजे आपण पाहतोय की आपल्याला मा कुलदेवी म्हणजे तुमची जी कोणती कुलदेवता आहे ती तुम्हाला तुमच्या सुंदरतेमध्ये वाढ करणार आहे, तसेच तुमचे मटेरियलिस्टिक प्रॉस्पेरिटी म्हणजे भौतिक जीवनातील जी संसाधनं असतात त्याच्यामध्येही वाढ करणार आहे.
आता ब्लेसिंग अँड ब्युटी म्हणजे काय, तर तुम्ही खूप पार्लर जाऊन गोरे होणार आहात का, तर नाही. जे अध्यात्माचं तेज असतं ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येणार आहे. कुणी कोणत्याही कलरचं असू शकतं, परंतु ते महत्वाचं नसतं, तर त्या माणसाच्या चेहऱ्यावरती ग्लो किती आहे हे आपल्याला दिसून येतो. आणि हा ग्लो जो असतो तो आपल्याला माँ कुलदेवीच्या ब्लेसिंग मधून मिळतो. आणि त्याच्यातूनच आपलं जे तेज आहे, आपलं जे आभामंडळ आहे ते तेजस्वी होत असतं. तर ते तेजस्वी होण्याचा आशीर्वाद आपल्या कुलदेवीने आपल्याला दिलेला आहे. सो आपण पाहू शकतो माँ कुलदेवीचा ब्लेसिंग्स अँड ब्युटी मटेरियलिस्टिक प्रॉस्पेरिटी. आपल्याला भौतिक जीवनात जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, ज्या भौतिक जीवनातील पैसा असो वस्तू असो, ह्या सुद्धा आपल्याला आता माता लक्ष्मी, माता भगवती, माता कुलदेवी आपल्याला देणार आहे. दुसराच मेसेज आलेला आहे महालक्ष्मी माता कोल्हापूर. तर हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचं ब्लेसिंग तुम्हाला मिळालेलं आहे. आपण पाहू शकतो कोल्हापूरची महालक्ष्मी आपल्याला माहिती धनसमृद्धीसाठी आपल्या घरातील जे पैशाचे प्रॉब्लेम्स असतात, जे आपले मनी प्रॉब्लेम असतात, ते सोडवण्यासाठी आपल्याला मातेकडून आशीर्वाद मिळालेला आहे. महालक्ष्मी मातेचे जे कुणी भक्त असतील, जे कोल्हापूरशी बिलॉंग असतील, त्या सर्वांसाठी हा मेसेज आलेला आहे. नक्कीच तुमच्या जीवनामधील पैशाची जी चणचण होती, जी अडचण होती, ती माता लक्ष्मी आता दूर करणार आहे. त्यानंतर दुसरा मेसेज घेऊया आपण. यू आर फिअरलेस, म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आता इथून पुढे कुठल्याही गोष्टीसाठी घाबरण्याची गरज नाही. इथून मागे जे तुमच्या गोष्टी जीवनामध्ये झाल्या त्या आता दूर केल्या जाणार आहे. ह्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये तुमच्या जीवनातील जे भीतीदायक गोष्टी होत्या, ज्याची तुम्हाला भीती वाटत होती, ते तुम्हाला त्यापासून आता मुक्ती मिळणार आहे. तुम्ही फेअरलेस होणार आहात, म्हणजे भीतीपासून तुम्ही दूर जाणार आहात. त्यानंतर पुढचा बघूया मंत्रशक्ती. तर जे काही तुम्ही अध्यात्माच्या क्षेत्रातील लोक असतील त्यांना माहिती आहे की दररोज ते मंत्र जप करतात, 108 वेळेस करतात, त्यांच्या जसं सोयीने होईल ते करतात. तर ही मंत्रशक्ती तुम्हाला नक्कीच तुमच्या भविष्यामध्ये खूप फलदायी ठरणार आहे. ही मंत्रशक्ती तुमच्या जीवनामध्ये एक नवीन आयाम उघडणार आहे. जे तुम्ही जीवनामध्ये शांतता तुम्हाला पाहिजे होती, तुम्हाला जीवनामध्ये प्रॉस्पेरिटी पाहिजे होती, धनसमृद्धी पाहिजे होती, एक कुठेतरी सगळ्या गोष्टी करून मनाला एक शांतता पाहिजे होती, ती मंत्रशक्ती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. कारण की आपण पहिलाच मेसेज घेतला होता मेजर स्पिरिच्युअल चेंजेस, म्हणजे खूप आध्यात्मिक क्षेत्रातील प्रगती आपल्याला ह्या नवरात्रीच्या दिवसामध्ये दिसून येते. त्यानंतर पुढील मेसेज आपण घेऊया लेट देम टॉक देअर वर्ड्स कॅन्ट स्टॉप. असं आपल्याला याच्यावरून दिसून येते की कुणीतरी तुमच्याविषयी काहीतरी बोलत आहे. लेट देम टॉक म्हणजे ते तुमच्याशी तुमच्याविषयी काहीतरी बोललं जात आहे. परंतु आपल्याला इथे सांगण्यात येते की आपण त्यांचे शब्द थांबवू शकत नाही. कुणी आपल्या विरोधात काही बोलत असेल तर आपण त्यांचे तोंड नाही धरू शकत. आपण म्हणतो की आपण कुणालाही थांबवू शकत नाही आहोत. तो आपल्याला महालक्ष्मीचा असाच आशीर्वाद आहे, आपल्याला देवीचं असंच गायडन्स आहे की त्यांना बोलू द्या. त्यांच्या बोलण्याने आपल्या आयुष्यामध्ये काहीही फरक पडणार नाहीये. कारण की त्यांनी जे काही डेव्हिल अटॅक्स आपल्यावर करण्याचा प्रयत्न केला ते आता माता लक्ष्मी, माता भगवती, जी तुमची कुलदेवी आहे, ती तुम्हाला प्रोटेक्टेड करत आहे. सो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना घाबरण्याची काही गरज नाही. ते तुमच्याविषयी बोलत असतील तर त्यांना ते बोलू द्या. कारण की त्यांचे तोंड आता आपली भगवती माताच बंद करणार आहे. त्यानंतर आपण पुढील मेसेज घेऊया ट्रस्ट काली मा प्लॅन नॉट युअर पेन. तर तुम्ही जे काही दुःखत असाल, संकटात असाल, तर त्याकडे लक्ष देऊ नका. विश्वास ठेवा, मातेवरती विश्वास ठेवा. आपले जे प्लॅन आपल्यासाठी माता लक्ष्मी करत आहे, आपली जी कुलदेवी करत आहे, ती कदाचित तुम्हाला आत्ता कळणार नाही, परंतु तुमच्या भविष्यासाठी ही नक्कीच चांगली असणार आहे. तुमची जी योजना आखलेली आहे भगवती मातेने, ती तुमच्यासाठी या नवरात्रीमध्ये खूप छान असा रिझल्ट घेऊन येणार आहे. सो तुम्हाला तुमचं जे दुःख आहे ते विसरण्याची गरज आहे कुठेतरी. कारण की तुम्हाला आता देवीच्या प्लॅनवरती,
म्हणजे जी काही योजना आखलेली आहे त्यावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. तर पुढील मेसेज आपण घेऊया. तर ग्रॅटिट्यूड आपण पाहतोय, आपल्याला पुढचा मेसेज मिळालेला आहे ग्रॅटिट्यूडचा. तर ग्रॅटिट्यूड कशाच्या संदर्भात आपल्याला करायचं आहे, जे काही आपल्या जीवनामध्ये आहे त्याविषयी आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचं आहे. कधी कधी आपण आपल्याजवळ सगळं असतं परंतु आपल्याला अजून काहीतरी पाहिजे असतं म्हणून आपण प्रत्येक वेळेस देवीकडे देवाकडे आपण सतत तक्रार करत असतो. परंतु आपल्याला तक्रार करण्याची गरज नाहीये, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काय आहे त्याच्याविषयी आभार व्यक्त करण्याची गरज आहे. ज्यावेळेस आपण मंदिरात जातो त्यावेळेस आपण परमेश्वराला काही ना काहीतरी घेऊन जातो, परंतु तिथे आपण आपल्या तक्रारीचा पाडा वाचत बसतो. परंतु तिथं तसं नाही करायचं, तर तिथं जाऊन आपल्याला देवाचे आभार मानायचे आहे. आज जे तू माझ्यासाठी दिलं आहेस ते माझ्या आयुष्यासाठी खरंच खूप चांगलं आहे. जे काही माझं शरीर आहे ते सुद्धा माझ्यासाठी चांगलं आहे. जरी आपल्याकडे खूप सारा पैसा नसेल, खूप सारी संपत्ती नसेल, परंतु हे जे शरीर दिलेलं आहे देवाने आपल्याला ते लाख मोलाचं आहे. हा जो आपला श्वास चालतो तो परमेश्वराच्या मर्जीने चालतो. त्यामुळे हा जर श्वास बंद पडला तर आपण कदाचित उद्याचा दिवसही पाहू शकणार नाही. सो उद्याच्या दिवसासाठी देवाला आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचं आहे. परमेश्वराप्रती आपले कृतज्ञता या 9 दिवसामध्ये नक्की व्यक्त करायचे आहे. सो आपल्याला मातेने आशीर्वाद दिलेला आहे. ह्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टींपासून दूर राहायचं आहे, कुठल्या निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहायचं आहे, तसे कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी करायच्या आहे हे आपल्या आजच्या संदेशमधून आपण पाहिलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करा खाली, ओम नमः शिवाय हर हर महादेव, तुमच्या कुलदेवीचं नाव कमेंट करा आणि तुमचे कमेंट्स मी वाचते. सो थँक्यू युअर लव्ह अँड सपोर्ट. सो गुड बाय, थँक्यू.